पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंग्लज आजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स। 3D टाइल्स, ग्रेनाइट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या, चौकटी, तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे प्रॉडक्ट उपलब्ध। आमचा पत्ता पिताश्री टाइल्स, भडगाव रोड, गडिंग्लज। लडाखच्या तुर्तक मध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत वीरमरण आलेले गडिंग्लज तालुक्यातील बसरगे गावचे सुपुत्र जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर आज बसरगे येथे अतिशय शोकाकुल वातावरणात पुष्पवृष्टीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। विधवा प्रथाबंदीचा निर्णय अनेक ग्रामपंचायतींनी घेतला आहे। बसरगे गावातही आजपासून विधवा प्रथाबंदीचा कौतुकास्पद निर्णय घेत वीर पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम ठेवण्यात आले। शहीद प्रशांत जाधव यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असून त्यांना 1 कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जाहीर केले। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी बसरगे मधील वातावरण आज दुमदुमून गेले। बसर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या गावामध्ये प्रत्येक हुमऱ्याला एक सैनिक म्हणून आहेत। त्यापैकी जाधव घराण्यामधले आमचे भावकीमधले 12 जण आम्ही जाधव परिवार तर्फे देशसेवा करत आहोत। माझ्या भाऊ शहीद झाला, देशासाठी शहीद झाला, याचा मला खूप अभिमान वाटतो। बसरगे गावाचं नाव व प्रशांत जाधवांचं नाव पूर्णपणे भारतामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल। प्रत्येक जवान आपल्या देश संरक्षणासाठी ज्यावेळी युद्धभूमीमध्ये असू दे किंवा बॉर्डरवरती असू दे किंवा एका ऑपरेशन एरियामध्ये असू दे, आपल्या जीवाची पर्वा न करता तो आपल्या देशाच्या संरक्षणाकरता आपलं बलिदानही द्यायला तयार असतो। नायक प्रशांत जो अभी
देश के लिए अपना बलिदान दिया है। यहाँ उसका अंतिम संस्कार में ये जो जनता है, इनका जो क्या रिएक्शन जिसको देख करके बहुत खुश होता है कि इतने जन एकत्रित हुए कि आसपास इलाके के युवक को ये इससे प्रेरणा लेना चाहिए और देश सेवा के लिए अपने आप को सिलेक्शन में भर्ती होना चाहिए। फौजी हमेशा अमर रहता है, फौज का सेवा हमेशा सबसे ऊंचे स्तर का है और जो कठिनाइयाँ गुजरते हैं अपने परिवार पीछे छोड़ करके जो देश के लिए सेवा करते हैं वो सबसे उच्च अति उत्तम सेवा माना जाता है। यहाँ के लोकल यूथ अभी भर्ती का मौका खुला होगा, इस मौके को उन्होंने गंवाना नहीं चाहिए और देश सेवा में जुड़ जाना चाहिए। आज आमच्यातून देश सेवेसाठी निघून गेला, या सगळ्या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला करण्याचा आधार देण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी करावं। आणि विधवा प्रथेच्या बाबतीत कोल्हापूरनं जो निर्णय घेतला तो देखील या गावकऱ्यांनी घेतला। जाधव कुटुंबियासमोर दुःखाचा डोंगर असताना सुद्धा हा निर्णय घेण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली। त्या कुटुंबाला आधार देणार येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्य शासनाच्या वतीनं या कुटुंबाला 1 कोटी रुपये मदत करण्याची भूमिका असेल किंवा केंद्र शासनाची मदत असेल ती वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचेल या पद्धतीची ग्वाही देत असताना हे दुःख एक मोठं दुःख आहे, हिमालयाएवढं दुःख आहे। या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या श्रीमतींना आणि सर्व कुटुंबियांना मिळू अशी मी प्रार्थना करतो। आपण गावातून एक कॅन्डल मार्च काढणार आहोत।